कुंभ राशीच्या लोकांना मी आता ही दोन हजार बावीस सालातले भविष्य सांगायला सुरुवात करणार आहे कुंभराशीचे भविष्य मी आत्ताच मध्येच का सुरुवात केली असा अनेकांना प्रश्न पडेल मेशीपासून सुरुवात केल्यानंतर वृषभ मिथून या क्रमांकाने या क्रमाने अकरावी रास कुंभ येते पण खरं सांगू का कुंभ राशीच्या लोकांना आपले राशी भविष्य आधी समजल्यामुळे खूप आनंद होणार आहे कारण ज्योतिषशास्त्राचे प्रेमी सर्वच राशीचे राशी लोक असले तरी कुंभ राशीचे लोक तर विशेष ज्योतिषशास्त्रावरती त्यांचं ते प्रेम आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आहे दुसरे महत्त्वाचे कारण लग्न राशीकडून सुद्धा राशी भविष्य पहा असं मी गेले अनेक वर्ष सांगत आहे याला प्रतिसाद कुंभराशीच्या लोकांकडून चांगला मिळणार आहे कारण कुंभ राशीचे लोक हो म्हणजे कुंभ रास कुंभ असो किंवा चंद्राची म्हणजे रास जरी कुंभ असो किंवा चंद्राची रास जरी कुंभ असो ते नक्षत्र प्रकाशचेच नाहीत तर ज्योतिषशास्त्राचे अॅम्बॅसिडर असल्यामुळे हा विचार या लोकांना आधी स्वतःला पटणार आहे आणि ते लोकांना सांगणार आहेत यासाठी कुंभ राशीच्या लोकांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांची विशेष मदत घेण्यासाठीच मी हा राशिक्रम बदलून मेष राशीचं भविष्य मी आधीच सांगितलं आणि आज आता कुंभराशीचं सांगणार आहे यामुळे आज कुंभ लग्न आणि मेषरास किंवा मेष लग्न आणि कुंभ राशीच्या लोकांच्यापर्यंत दोन हजार बावीस सालाचे संपूर्ण भविष्य पोचणार आहे उरलेल्या दहा राशी मी वेगाने पूर्ण करणारच आहे कुंभरास असो किंवा कुंभ लग्न असो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असे सांगण्याची आवश्यकता कुंभ राशीच्या किंवा लग्नाच्या लोकांना नाही आपण जीवाचा कान करून ऐकणार आहात हे मला माहीत आहे मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी माहिती सांगू इच्छितो की नमस्कार आपण पाहत आहात नक्षत्रप्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल जो विवाह होण्यासाठी उपाय विवाह गुणना गुणमेलनामध्ये येणारे षडाष्ट किंवा एकणार दोषासारखे अडथळे यासाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच तो व्यवसाय वाढीचे उपाय करिअर मार्गदर्शन यशप्राप्तीचे उपाय मुलांचे शालांत परीक्षामध्ये मार्क्स वाढवण्यासाठी उपाय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी इत्यादी विषयावरती दोनशे साठपेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची पसंती मिळालेला हा चॅनल आहे मी वैयक्तिक जन्मकुंडलीवरती व्हॉट्सअपच्याद्वारे तसेच माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो या दोन्हीसाठी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती नमस्कार किंवा हाय एवढं लिहिलं तरी आपल्याला माहितीपत्रक मिळून जाईल चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे राशी भविष्य लग्न राशीकडून पाहता येते तसेच ते चंद्र राशीकडून पाहता येते असं मी वारंवार सांगतो किंवा असे पहावे असा माझा आग्रह आहे लग्न रास दोन तासांनी बदलत असल्यामुळे याचे भौतिक परिणाम होताना दिसतात जसे एखाद्याला प्रमोशन मिळाले असे कंपनीने त्याच्या कळवलं त्याला प्रत्यक्ष लेटर दिलं त्याचा प्रत्यक्ष पगार वाढला तरी जेवढा आनंद होणार नाही तेवढा प्रत्यक्ष अधिकार मिळाल्यानंतर जो आनंद मिळणार आहे तो राशी कुंडलीकडनं समजतो लग्न कुंडलीकडनं आपल्याला लेटर मिळाल्याचा आनंद मिळेल परंतु राशी कुंडली आपल्याला राशी कुंडलीमध्ये बदल दिसल्याशिवाय प्रत्यक्ष जो प्रमोशनचा आनंद आहे कारण राशी कुंडली ही मनाची निदर्शक असल्यामुळे मनाला आनंद मिळतो का नाही हे राशी कुंडलीकडनंच आपल्याला कळू शकते आणि यासाठी लग्न कुंडली आणि राशी कुंडली म्हणजे चंद्रकुंडली या दोन्ही प्रकाराकडनं राशी भविष्य पाहिले पाहिजे म्हणजे याचा जास्त अनुभव येतो असा माझा आग्रह आहे आपण पुढे कुंभ लग्नाला सुरुवातीला दोन हजार बावीस सालात गुरु शनी आणि राहू वर्षभर एकाच राशीत राहणाऱ्या ग्रहांचे परिणाम पाहणार आहोत तसेच नंतर आपण म्हणजे या या एकाच व्हिडिओमध्ये कुंभ राशीला म्हणजे कुंभचंद्र राशीला वर्षभर होणारे या तीन ग्रहांचे परिणाम पाहणार आहोत हे दोन्ही प्रकारचे परिणाम वेगळे आहे सुरुवातीला आपण कुंभ लग्नाला दोन हजार बावीस सालामध्ये काय काय परिणाम अनुभवायला येणार आहेत ते पाहूया पाहूया सर्वप्रथम कुंभ लग्न म्हणजे काय ते माहीत नाही अशांसाठी समोरच्या चित्राच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की समोर दिसणाऱ्या चित्रामध्ये चित्रा इंग्रजी आकडा अकरा लिहिलेला दिसत आहे आणि लग्नस्थान लिहिलेलं आहे ती कुंभ लग्नाची जन्मकुंडली आहे म्हणजे आपली जर का अशी कुंभ लग्नाची जन्मकुंडली असेल तर हे भविष्य आपल्यासाठी आहे याचा अर्थ राशी कुंडली वेगळी असू शकते किंवा काही लोकांची लग्न राशी आणि चंद्र राशी म्हणजे राशी कुंडली लग्न कुंडली आणि राशी कुंडली दोन्ही एकच असू शकतं त्यांना हे परिणाम जरा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे कुंभ लग्नाला गुरु तेरा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत कुंभ राशीत असणार आहे तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर हा गुरु मीन राशीत जाणार आहे असं आपल्याला चित्रात दिसत आहे तसेच मकर राशीमध्ये शनी एकोणतीस एप्रिलला पर्यंत असणार आहे नंतर तो कुंभ राशीत जाणार आहे आणि कुंभ राशीमध्ये त्याचा मुक्काम बारा जुलै दोन हजार बावीस पर्यंत असणार आहे पुन्हा बारा नंतर शनी मकर राशीत परत येणार आहे तिसरा आणि महत्वाचा राशी बदल रास लग्नासाठी राहूचा असणार आहे राहू सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी मेष राशीत जाणार आहे कुंभ लग्नाला चौथ्या स्थानात नव्हतो तो तिसऱ्या स्थानात जाणार आहे असं आपल्याला चित्रात दिसत आहे आणि वर्षभर हा राहू तिसऱ्या स्थानामध्ये असणार आहे आता कुंभ लग्नासाठी या तिन्ही मोठ्या ग्रहांच्या राशी बदलाचे काय परिणाम आहे ते आता आपण पाहूया कुंभलग्नाच्या आणि कुंभराशीच्या लोकांनी दोघांनी म्हणजे दोन्ही राशींना शनी आणि गुरु गेले वर्षभर बारावा होता बारावं स्थान म्हणजे खर्च चिंता अपमान विनाकारण प्रवास याचं निदर्शक असल्यामुळे दोन हजार एकवीस सालामध्ये कुंभ राशीच्या लोकांनी लग्नाच्या लोकांनी सुद्धा खूप काही भोगलाय वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला गुरु कुंभ राशीमध्ये आला आणि त्यानंतर हा त्रास जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झालेला आहे संपलेला आहे तेरा एप्रिलला गुरु धनस्थानी जाणार आहे कुंभराशी लग्नाच्या लोकांच्या धनस्थानी जाणार आहे हा गेल्यानंतर शनी जरी खर्चाची चिंता वाढवत असला तरी कुंभ लग्नाच्या लोकांना उत्पन्नाचे साधन सुद्धा वाढणार आहे पैसे जास्ती मिळणार आहेत आणि गोळा बेरीज पाहता दोन हजार बावीस संपता संपता लग्नाच्या लोकांकडे काही ना काहीतरी रोकड पैसे शिल्लक पडल्याचे आपल्या अनुभवाला येईल गुरु कुटुंबस्थानी गेल्यामुळे तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर कुटुंबातील संख्या एकने वाढणार आहे मग कुंभलग्नाच्या लोकांचा विवाह झाला त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये संख्या वाढणार आहे किंवा कुंभलग्नाच्या लोकांना संतती झाली संततीचं आगमन झालं त्यामुळे सुद्धा वाढेल किंवा जे वयाने मोठे आहेत त्यांना सून आले घरामध्ये याच्यामुळे किंवा जावंही आलं आहे याच्यामुळे सुद्धा कुटुंबातल्या लोकांची संख्या वाढले असं दिसणार आहे कुंभलग्नाच्या लोकांना जर का, का डायबेटीसची चिंता नसेल तर तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर गोड पदार्थांची मेजवानी अनेक वेळा आपल्याला चापायला मिळणार आहे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा केटरर्स आहेत त्यांना त्या कुंभलग्नाच्या लोकांना पुढील वर्ष भरपूर पैसे मिळवून देणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या कुंभलग्नाच्या लोकांना सुद्धा विशेष लाभ तेरा एप्रिल नंतर तेरा एप्रिल दोन हजार बावीस नंतर वर्षभर होताना दिसतील कुंभ लग्नाच्या लोकांना शनी जरी एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसला राशीत आलेला दिसला तरी सात जूनला तो वक्री होणार आहे म्हणजे त्याचा चांगला परिणाम जवळजवळ संपणार आहे आणि पुन्हा बारा जुलैला तो, तो मकर राशीत जाणार आहे असं असलं तरी खास यामुळे काही खास लाभ होताना दिसणार नाही कारण दोन हजार बावीस सालामध्ये बारा महिन्यापैकी दोन महिने फक्त शनीचा प्रवास कुंभ राशीत आहे आणि त्यापैकी एक महिना शनी वक्री असणार आहे म्हणजे प्रत्यक्षात इफेक्टिव्हली त्याचा एक एक महिनाच तो कुंभ राशीत असल्याचे परिणाम देणार आहे पण शनी व गुरु कुंभलग्नाचे एकत्रित बारा वाजवत मागच्या वर्षी होते त्यापेक्षा परिस्थिती बदलणार आहे आणि परिणाम याचा परिणाम खर्च आणि मनस्तापामध्ये दोन हजार एकवीसपेक्षा पेक्षा पन्नास टक्के कमी येईल असा अनुभव येईल कारण गुरु धनस्थानीमध्ये जाणार आहे शनीचा काही फारसा लाभ कुंभलग्नाच्या लोकांना यावर्षी मिळणार नाही आता चौथे स्थान हे सुखाचे स्थान समजले जाते जन्मकुंडलीमधले गेले वर्षभर कुंभलग्नाच्या लोकांना राहू चौथ्या स्तरात असल्यामुळे अनेक सुखांचा लाभ झालेला आहे वास्तविक त्या भौतिक वस्तू घरामध्ये आहेत जसं टी व्ही आहे कार आहे परंतु आपल्याला असा अनुभव आला असेल की उत्तम टी व्ही घेतला आहे आपण पण केबलचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आवडती सिरियल बघायला मिळाली नाही किंवा केबल चांगले पण वीज गेलेली असणार आहे असं किंवा टेलिव्हिजन वारंवार बिघडलाय टेलिव्हिजन सेट वारंवार बिघडलाय असाही अनुभव अनेकदा आला असेल किंवा तुमच्याकडं उत्तम कार आहे पण वारंवार कार बिघडलेली आहे किंवा कार सुस्थितीत आहे परंतु तु तुमच्या घराच्या समोर खड्ड्याचं काम महानगरपालिकेने काहीतरी आहे रोड बनवायचं आहे पाईपलाईनचं आहे आणि त्यामुळे चांगली कार घरामध्ये असून तुम्हाला रस्त्यावरती नेता येत नाही असंही घडलं असेल असा हा राहूचा परिणाम आतापर्यंत आपल्याला मागच्या वर्षभर मिळाला असेल तर सोळा मार्च दोन हजार बावीसला राहू सुखस्थानातून सुखस्थान सोडून जाणार आहे म्हणजे पापग्रह सुखस्थानातलं बाहेर पडून तिसऱ्या स्थानी जाणार आहे आणि त्यामुळे या सुख देणाऱ्या वस्तूंमध्ये तांत्रिक बिघाड होणे वीज नसणे किंवा त्याचा उपभोग घेताना काहीतरी अडथळे गेले वर्षभर वर आले असतील तर मार्च महिन्यानंतर हे अडथळे आता दूर होतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे या सुखस्थानाचा लाभ मिळेल ला अशी आशा आहे तिसऱ्या स्थानी गेलेला राहू पापग्रह असल्यामुळे आपले भावंडे यांच्या बाबतीत काही चिंता निर्माण होताना दिसेल तिसरे स्थान हे संवाद करण्याचे स्थान असल्यामुळे ज्यांना काही न बोलता समजते असे लोक सोडले तर अनेकांना संवाद करून समजावल्यानंतर कामे पार पार पडतात अशा कामांमध्ये व्यत्ययामुळे अडचणी येणार आहे म्हणजे आपला संवाद नीट झाला नाही आणि नीट आपल्याला इन्स्ट्रक्शन देता आलं नाही यामुळे अडचणी आल्याची आपल्याला दिसणार आहे त्यामुळे वर्षभर आपल्याला मोबाईल नीट चार्ज आहे का हे बघण्याची गरज आहे त्याला नीट रेंज मिळते का हे सुद्धा वारंवार तपासून मग संवाद सुरू करावा लागणार आहे संवादाच्या माध्यमांवर ती टेलिफोन असोत व्हॉट्सअप असो याच्यामध्ये वारंवार बिघाड होऊ नये यासाठी रिलायबल टेलिफोन कंपनी शोधून आपल्याला नंबर पोर्ट करावा लागला तरी हरकत नाही असा निर्णय आपल्याला या वर्षभरात घ्यावा लागेल ज्या व्यक्तीशी संवाद सहज होत नाही समजावून सांगण्यासाठी संवादाचे नवीन तंत्र शिकावे लागणार आहे देहबोधी अर्थात बॉडी लँग्वेज कुंभ लग्नाच्या लोकांनी या वर्षभरामध्ये समजावून पुढच्या तीन महिन्यात समजावून घेतली तर पुढचे जे काही वर्षभर वर आपल्याला संवाद करताना अडचणी होणार आहेत त्याच्यामध्ये मदतच देहबोली शिकल्यामुळे किंवा जे बॉडी लँग्वेज शिकल्यामुळे होताना आपल्याला दिसेल आता कुंभ लग्नाकडून आपण कुंभ राशीकडे येऊया मी सुरुवातीला सांगतो की कुंभ लग्नाला वेगळे फळं मिळ फळं मिळणार आहेत आणि कुंभराशीळं मिळणार आहेत पण दोन्ही एकाच व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आता कुंभ राशीला काय फळं मिळणार आहेत ते आपण पाहूया या तिन्ही ग्रहांची गुरुची शनीची आणि राहूची स्थान बदलामुळे काय काय फळं मिळतील ते आता आपण कुंभ राशीकडून पाहूया तेरा एप्रिल दोन हजार बावीसला गुरु धनस्थानी गेल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे हे फळ कुंभ लोकांच्या लोकांना मिळणारच आहे परंतु कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येकाला कॅशमध्ये वाढ होईल असं दिसणार नाही प्रत्येकालाच नाही दिसणार कोणाला शेअर्समध्ये लाभ होताना दिसेल पण प्रॉफिट बुक आत्ता लगेच करता येईल असं नाही त्यामुळे कॅश मिळेलच असं नाही किंवा कोणाला त्यांच्या भागामध्ये प्रॉपर्टीचे भाव वाढल्यामुळे कालपर्यंत त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत चाळीस लाख होती आता चव्वेचाळीस लाख झाली असं थोडं वाढ होताना दिसेल त्यामुळे हा धनलाभ नेमका कसा होईल हे अंदाज घेण्यासाठी आपल्याला आपली लग्न कुंडलीमध्ये गुरूच्या बदलामुळे काय बदल होतं ते तपासला म्हणजे मग नेमका धनलाभ कशा प्रकारे होणार आहे हे आपल्याला कळेल परंतु कुठल्या का प्रकाराने आपल्याला धनलाभ होऊ दे आपल्याला आनंद हा गुरु दुसऱ्या स्थानी जाणारा गुरु आपल्याला आनंद नक्कीच देणार आहे कुंभराशीच्या लोकांना हा आनंद नक्कीच जाणवेल कुंभराशीच्या लोकांना वर्षभर शनी काही फारसे फळ चांगले देणार नाही किंवा ना साडेसातीचा तीव्र त्रास ज्यांचे ध... जन्म नक्षत्र धनिष्ठा आहे अशा लोकांना होताना दिसणार आहे ज्या लोकांनी दर्श या... या... कुंभराशीतल्या सर्व लोकांनी धनिष्ठा नक्षत्राच्या खास करून लोकांनी शनिवारी संध्याकाळी शनी दर्शन घेऊन शनीला तेल खडे मीठ काळे उडीद आणि रुईचा हार व्हावा आणि पुढे जो मी मंत्र सांगणार आहे त्याचा जप दररोज सकाळी आंघोळीनंतर एकवीस वेळा करावाच तसेच शनिवारी संध्याकाळी शनी दर्शन घेऊन शनी मंदिरात सुद्धा करावा असं मी आपल्याला सांगू इच्छितो कारण हे जे काही आपण मंत्र सांगणार आहे हा शनीची पीडा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे याच्या दुसऱ्या ओळीमध्ये आपण शनिदेवाची प्रार्थनाच करणार आहोत की शनिदेवा माझी पीडा कमी कर आता हा मंत्र काय आहे तो आपण पाहूया मंत्र असा आहे सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया हा मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरदमे शनी सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरदमे शनी हा मंत्र पुढचे वर्षभर नाही तर साडेसाती संपेपर्यंत जवळजवळ पुढची सहा वर्षे धनिष्ठा नक्षत्राच्याच लोकांनी नाही तर कुंभ राशीच्या सर्व लोकांनी हा मंत्र पाठ करावा जर सकाळी आंघोळीनंतर म्हणावा आणि शनिवारी संध्याकाळी शनीचं दर्शन घेतल्यानंतर म्हणावा याचे परिणाम आपल्याला चांगले होताना दिसतील आता कुंभराशीच्या लोकांना राहूचे फळ काय मिळेल ते पाहूया कुंभराशीला चंद्राकडून राहू सोळा मार्च दोन हजार बावीसला चौथा होणार आहे चौथा होता तो तिसरा होणार आहे आणि तिसऱ्या राहूचे फळ धनलाभ असं सांगितलेलं आहे आता ते नेमक्या कशा प्रकाराने होणार आहे हे जरा राहूचं सांगणं थोडंसं कठीण असतं तिसऱ्या स्थानी राहू आल्यामुळे धनलाभाचा प्रत्यक्ष फायदा झाला नाही तरी आनंद आपल्याला या राहूच्या बदलामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारामुळे होणार आहे कुंभ राशीच्या या सर्व मोठ्या ग्रहांच्या राशी बदलामुळे गुरु राहू धनलाभाचा आनंद देणार आहे तर शनी धननाशाचा आनंद देणार आहे शनी धननाशाचे दुःख जास्त देणार आहे आणि याची गोळा बेरीज केली तर एकंदरीत आनंद जास्ती आणि दुःख त्या मनाने कमी असं फळ कुंभ राशीच्या लोकांना मिळणार आहे कुंभ लग्नाच्या आणि राशीच्या लोकांना दोन हजार एकवीस सालात जो काही त्रास झाला त्याची थोडीफार भरपाई एप्रिल दोन हजार बावीसपासून वर्षभर होताना आपल्याला दिसणार आहे ही व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद ज्यांचे कुंभ लग्न आहे त्यांनी आपल्या राशीचे भविष्य नक्षत्र प्रकाश वरती पाहायला विसरू नका किंवा ज्यांची कुंभ रास आहे त्यांनी आपली लग्न राशी शोधून त्याचं भविष्य नक्षत्र ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद